आमचा रवींद्र उर्फ जिने हा न्यायालयीन बंदी होता, त्याची प्रकृती स्थिर असताना आम्हाला न कळू देता त्याचा मृत्यू झाल्याची वार्ता कळताच नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात आक्रोश करीत रवींद्रचा मृत्यू झालाच कसा असा सवाल उपस्थित केला आहे। जेलरवर खुनाचा गुन्हा दाखल कराच, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होत नाही तोवर आम्ही रवींद्रचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने जिल्हा रुग्णालयात काही वेळ तणाव निर्माण झाला होता। मात्र पोलिसांनी जलद कृती पथक व दंगा पथक बोलवल्याने वातावरण शांत झाले आहे। जेलरवर खुनाचा गुन्हा दाखल करावे यासाठी पोलिसांना मयताची पत्नी मीनाबाई यांनी निवेदन दिले आहे। माझी बातमी अशी आहे दादा, ते जेलमध्ये गेलेले होते, ते जेलमध्ये गेलेले होते, मी चांगला पाठवलेला होता त्यांना कोणत्या तरी गुन्ह्यामध्ये 226 मध्ये, तर ते येताना पूर्ण मरूनच आले, मला माहिती सुद्धा नाही की ते कसं मेले काय मेले, आजारी होते की नाही होते, तिथं काय केलं त्यांनी, मला फक्त न्याय भेटायला पाहिजे त्या जेलरला, तो निलंबित व्हायला पाहिजे दोन जेलर त्या दोन मॅडमा हवालदारी, काय नको मला CID चौकशी व्हायला पाहिजे। CCTV चेकअप व्हायला पाहिजे पूर्ण आत मधली सबजेल मधली, त्या बाबा लोकांवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। त्यांना केव्हा अटक केली होती ताई, अटक केव्हा केली होती? अटक त्यांना रविवारी केली होती रात्री। अच्छा, रविवारी अटक करताना तो चांगला होता, काहीच झालेलं नव्हतं त्याला, काहीच नव्हतं झालेलं त्याला, तो जेलरने ज्यांनी मारला असेल त्याला तो अटक झाल्यावर आम्ही बॉडी घेऊन जाऊ बस, नाहीतर त्याला आमच्या समोर आणा, आम्ही पण त्याची वर्दी उतरून तिथंच मारू, त्याला वर्दी वर्दी मारणार आम्ही, नाहीतर वर्दी काढून मारून टाकलेलं लहान लेकरं आमचं ते हर ठिकाणी झालं असेल त्या जेलमध्ये इन कॅमेरा मध्ये मी ना सगळं पाहिलं, पूर्ण खुना खुना सगळं लाल चटक झालेलं आहे, कानाजवळ पूर्ण काळ झालेलं आहे, एवढं मारलेलं आहे त्याला, पूर्ण शर्ट फाडून पूर्ण गाण्याचा भरलेला पूर्ण होणं, पूर्ण केस सुद्धा होते, कान पण डोळे आत गेलेले। ताई, ही घटना घडली त्यांनी तुम्हाला कळवलं होतं का जेलवाल्यांनी? मला अजिबात कळवलं नाही दादा, मी काल 10 वाजता भेटायला गेले तर ते ती मॅडम म्हणे गेटवरती म्हणे तुमचा नवरा चांगला आहे म्हणे त्यांना सोडून घ्या, तर मी म्हणलं ठीक आहे मॅडम तुम्ही मला भेटून देत नाही म्हणे कोर्टाची ऑर्डर आणून, मी म्हणलं कोर्टाची ऑर्डर कुठून आणून, मी घरी पाहिजे, मी म्हणलं तुम्ही म्हणताय ना ठीक आहे तर चालेल म्हणलं मी घरी जाते, तर लगेच मोरे साहेबांच्या केबिन मधून असं कळालं की मला दुसऱ्यांना की चिने मेला असं, मग मी विचारायला कुठे गेली सबजेलवर की मॅडम म्हणते, दुसरी मॅडम होती परत तिचं नाव नाही माहिती मला, ती म्हणते की म्हणे तुम्ही कोणाच्या पण म्हणण्यावर येता का म्हणे, तुमचा नवरा वारलेला आहे तर मला काही समजलं नसतं का, आतल्या लोकांनी कळवलं नसतं का म्हणे, तर लगेच आम्ही तिच्या पाया पडल्या एवढी रिक्वेस्ट केली तरी सुद्धा ती गेली नाही, त्याच्यानंतर दोन साहेब आले ते म्हणे चिन्याची तब्येत व्हेरी क्रिटिकल आहे म्हणे तुम्ही जा म्हणे गोदावरी हॉस्पिटलला, मी तिथं गेली तर स्ट्रेचरवर पुरा ओला पुरा गाऱ्याचा भरलेला पूर्ण आता पडेल शर्ट फाटलेलं एका बाजूला, आम्ही सकाळी सकाळी वारला होता तो 5 वाजता सकाळी वारलेले वाटतं, मी भेटायला गेली तेव्हा त्याला मारतच होते वाटत, ते मला म्हणे जातो मी जामीन करा तो चांगला आहे, मी बाहेर होते त्या आतमध्ये मारत होते वाटतं। शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता जिल्हा रुग्णालयात रवींद्रचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आणल्यानंतर कुटुंबियांसह शिवाजीनगर भागातील रहिवाशांनी त्या ठिकाणी एकच गर्दी केली होती, चिन्या याच्या अंगावर असलेले कपडे फाटलेल्या अवस्थेत होते, त्यातच वडिलांचा मृत्यू हा मारहाणीतून झाला असून त्याच्या अंगावर जखमा असल्याचा आरोप झाला आहे, साई व त्याची आई मीनाबाई तसेच नातेवाईकांनी केला होता, तसेच इन कॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणी केली होती, त्यामुळे जिल्हा रुग्णालयात शनिवारी 12 रोजी दुपारी 11 वाजेच्या सुमारास न्यायाधीशाच्या उपस्थित इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले, त्यावेळी नशिराबाद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी तसेच मयतांची पत्नी मीराबाई रवींद्र जगताप उपस्थित होत्या।
अंगावर असलेले कपडे फाटलेल्या अवस्थेत व अंगावर काही जखमाही नातेवाईकांनी बघितल्यामुळे जेलरवर खुनाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी मयताच्या पत्नी मीनाबाई रवींद्र जगताप व मुलगा साई याने केला आहे. जोपर्यंत खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोवर आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. आणि झोपल्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढेल आणि जेवण करा. शिवाय त्याच्या हातात इंजेक्शन द्यायला आम्ही हातामध्ये इंट्राकॅन घालतो तेही त्यांनी काढलं होतं तर हेही मला लावावं लागेल. आणि पण त्या नाही सिस्टर तुम्ही जाणून बघतो वगैरे म्हटलं पण सिस्टर गेल्या पण गेल्यानंतर त्यात परत त्यांना थोडंसं काही वाटलं असेल म्हणून त्या परत एक वाजता आल्या अर्ध्या तासाने. त्यावेळेला त्यांनी बघितलं की बेडवरती पेशंटच नाही. मग त्यांनी पटकन सर्वंटला बोलवलं आणि शोधाशोध चालू केली. तिकडे कसा पॅसेज आणि पुढे टॉयलेट्स आहेत त्या पॅसेजमध्ये एकलांबशा रूम आहे त्याच्या इथं एक पट्टी आहे दारावरती अशी प्लायवूडची त्याला त्यांनी एक टॉवेलसारखं ह्याने तो लटकत असलेला सिस्टमला दिसला. तर सिस्टमने लगेचच वैद्यकीय अधीक्षकांना कळवलं आणि वैद्यकीय अधीक्षकांनी मला कळवलं. आम्ही आलो आम्ही सगळी माहिती घेतली पोलिसांना कळवलं वॉरमला सांगितलं नातेवाईकांना कळवा तिकडे सगळा पंचनामा झाला बॉडी आली शवगृहात. आज सकाळी रिपोर्ट आला रिपोर्ट निगेटिव्ह आहे. बॉडीचं पीएम करून शवविच्छेदन करून नातेवाईकांशीही मी बोललो ते आले होते मला भेटायला आणि ते आता बॉडी घेऊन निघून गेले.